सुधीर मुनगंटीवार आज वर्धा जिले के दौरे पर थे। वह वर्धा तहसील के मदनी में आयोजित विभिन्न विकास कार्यों के भूमि पूजन समारोह में शामिल हुए थे। इस मौके पर उन्होंने महात्मा गांधी की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें नमन किया। पालक मंत्री बनने पर उनके स्वागत में भाजपा कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों और पुष्प वर्षा के साथ उनका स्वागत किया। 2024 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का दोबारा प्रधानमंत्री बनना ही होगा, क्योंकि वे लगातार देश की सेवा करते हैं। मराठा भाइयों को आरक्षण देने में सरकार की भूमिका संविधान के दायरे में स्पष्ट है, साथ ही मुख्यमंत्री भी इसे लेकर सकारात्मक है। साथ ही इस बार उन्होंने शिवसेना की कार्यप्रणाली को लेकर भी अपनी राय जाहिर की है। जी का ही भूमिका रहना है, सर्वगत विश्व गौरव युग पुरुष देश नायक गरीबों के मसीहा। आम्हाला एक प्रधानमंत्री असा लाभला आहे की ज्यांच्याबद्दल ब्रिटनचा पूर्व प्रधानमंत्री टोनी ब्लेअर म्हणतो की वन सन वन मून वन अर्थ आणि वन लीडर। आज जेव्हा मी जपानमध्ये गेलो तेव्हा मला किती अभिमान वाटला की हिरोशिमाचं जिथं स्मारक आहे तिथं कोणत्याही देशातल्या इतर कोणाचंही तिथं स्टॅच्यू नाही, जगातल्या कोणत्याही देशाच्या महापुरुषाचा स्टॅच्यू नाही, आणि तिथं बंधन होतं। पण माननीय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः जपानच्या पंतप्रधानाशी बोलून महात्मा गांधीचा स्टॅच्यू तिथे उभा केला, मी दर्शन करून आलो। आणि मग असा मंत्रीजी माझ्या देशाला लाभला आहे जो सत जनतेची सेवा मेरे परिवारजनो हा भाव त्यांच्या मनात आहे। अशा प्रधानमंत्र्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला जर असं वाटत असेल की शिंदे गटाचे किती खासदार, अजितदादांचे किती खासदार, भाजपचे किती खासदार, याच्यामध्ये कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यामध्ये एक सूर, एक विचार, एक लक्ष आहे, भारत माता की जय। आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी 24 प्रधानमंत्री झालेच पाहिजे। ते प्रधानमंत्री होऊ नये असं चीनला वाटतं, ते प्रधानमंत्री होऊ नये असं आतंकवाद्यांना वाटतं, ते प्रधानमंत्री होऊ नये असं पाकिस्तानच्या लोकांना वाटतं, ते प्रधानमंत्री होऊ नये असं भारताच्या विकासाची ईर्ष्या असणाऱ्यांना वाटतं। तर मला वाटतं की अशी ईर्ष्या करणारे ही लढाई चीनी लोक जे स्वप्न पाहत आहे, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होऊ नये, त्या चीनी लोकांचं स्वप्नाचा चुराडा करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही निश्चितपणे करू। पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, त्यांनी विनायक राऊतांकडे असणारी माहिती तपासून घेतली पाहिजे। ते जर पोलीस स्टेशनमध्ये येत नसतील तर त्यांच्या घरी पोलिसांनी जावं आणि माहिती पूर्ण घेऊन त्यांच्याकडे असणारे तथ्य, तपशील, पुरावे हे घेतले पाहिजे। पण आपल्याकडे दुर्दैवाने पोलीस विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे। खरं तर मी पुढच्या कॅबिनेटमध्ये हे मुद्दे मांडणार आहे की एखादा नेता, कारण तो शपथ घेतो, शपथ घेताना असं सांगतो की मी अतिशय शपथेवर सांगतो की कोणतीही माहिती मी गपून ठेवणार नाही, आणि म्हणून सरकारने पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय नक्की मांडेल की असा कोणी नेता गंभीरपणे आरोप करतो तर त्याच्या घरी पोलीस पाठवून या माहितीचा तपशील जाणून घेतलाच पाहिजे। आम्हालाही वाटतं की आता त्यांनी इतकं हिंदुत्वाच्या विरोधात काम केल्यानंतर आम्हाला थोडी वाटतं की त्यांचा पक्ष मोठा व्हावा, त्यांनी अशा चुका करत राहाव्या, त्यामध्ये आम्हाला कोणतं दुःख आहे? हो ना, मग अनेकांकडे आहे, माझ्याकडे आहे, माझ्या माहितीप्रमाणे विखे पाटकांकडे आहे। नवीन मंत्री आणि शपथविधी होईपर्यंत 2 दिवस राहणारच आहे, त्याच्यामध्ये अडचण काय? आणि म्हणून माननीय चंद्रकांतदादा आमचे मोठे नेते आहे, प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे। जेव्हा केव्हा अशी जबाबदारी द्यायची वेळ येते तेव्हा साधारणतः वरिष्ठांना आपण जबाबदारी देतो म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी। काही गंभीरपणे सूचना केली आहे का? आणि गंभीरपणे सूचना करायचीच असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी गंभीर असेल, तर पत्रकारांच्या असणाऱ्या या माईकच्या समोर प्रश्न मांडून प्रश्न सुटतात का? मग असं असेल तर प्रत्येक गावात प्रत्येक चौकामध्ये असे माईक गावले जाईल आणि प्रश्न मांडा। आपण जेव्हा माईकवर प्रश्न मांडतो तेव्हा तुम्ही गंभीर असाल तर खरं तर मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन भेटलं पाहिजे, हे प्रश्न सोडवावे अशी आपल्याला सूचना केली पाहिजे। आपण माईकवरून जेव्हा फक्त प्रश्न मांडतो तेव्हा त्यामध्ये एक वास येतो, तो म्हणजे राजकारणाचा। मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे। देवेंद्रजी, अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय तिघांनीही या विषयावर एकत्रित बसून विचार केला आहे। संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला मराठा बांधवांना, बंधू भगिनींना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका सरकारची स्पष्ट आहे। मागच्या सरकारमध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते
तेव्हाही आपण सर्व राजकीय पक्षाचं एकमत करून आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपल्या विरोधात निकाल लागला. पुन्हा एकदा या संदर्भातल्या कायदेशीर बाजू, योग्य तर्कसंगत असे मुद्दे घेऊन या आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजी व मान्य अजितदादा यांच्या सहकार्याने या आरक्षणाबद्दल सरकार गंभीर आहे. बीसीएन न्यूज के लिए अभिषेक पानसी.